नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भरत सोनवणे आज आपल्यासाठी घेऊन आलोय पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 फेब्रुवारी 2020. इयत्ता 8वीचा हा पेपर क्रमांक 2 आहे. याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत बुद्धिमत्ता चाचणी संच सी. प्रश्न 26. विशालपेक्षा अक्षय 125 दिवसांनी लहान आहे. जर अक्षयचा जन्म 13 ऑगस्ट शनिवारी झाला असेल तर विशालचा जन्म कोणत्या दिवशी झाला असेल? तर या ठिकाणी हा जो काही प्रश्न दिलेला आहे, तर आपण या ठिकाणी पाहू शकतो विशालपेक्षा अक्षय 125 दिवसांनी लहान आहे. म्हणजे या ठिकाणी विशाल हा अक्षयपेक्षा 125 दिवसांनी मोठा आहे असा त्याचा अर्थ होतो. अक्षरचा जन्म 13 ऑगस्ट या दिवशी झालेला आहे. म्हणून आता 125 आपणाला माहिती आहे की कोणताही वार हा 7 दिवसानंतर परत येत असतो. म्हणून या ठिकाणी 125/7 हा भागाकार केला असता या ठिकाणी आपणाला या ठिकाणी बाकी 6 या ठिकाणी शिल्लक राहते. मग विशाल हा अक्षयपेक्षा 125 दिवसांनी मोठा आहे, म्हणून या ठिकाणी मोठा असल्या कारणास्तव आपणाला या ठिकाणी पाठीमागे तो वार जाणार आहे 6 दिवसांनी. तर तो वार येणार आहे या ठिकाणी रविवार. आणि रविवार उत्तर असलेला या ठिकाणी एकच पर्याय आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक 1, 10 एप्रिल रविवारी. प्रश्न क्रमांक 27. शेजारी दिलेल्या आकृतीतील चौकोनांची एकूण संख्या किती आहे? तर या प्रश्नामध्ये आपणाला सुरुवातीला या ठिकाणी नावे द्यावयाची आहेत ए बी सी डी ई एफ जी एच जे के अशा पद्धतीची आपण या ठिकाणी आकृतीमध्ये नावे दिलेली आहेत. आणि या आकृतीवरनं आपणाला एक एक चौकोनाचे नाव आपणाला या ठिकाणी सांगता येणार आहे. यामध्ये आपणाला ए के एच जी हा एक चौकोन या ठिकाणी भेटणार आहे. त्यानंतर चौकोन ए के जे जी हा आणखीन एक चौकोन या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे. अशाच पद्धतीने आपल्याला ए बी सी जी तसेच चौकोन ए बी सी जी त्यानंतर ए बी डी ई त्याच पद्धतीने बी डी एफ एच त्यानंतर चौकोन बी सी जे के त्यानंतर चौकोन सी डी एफ जे त्यानंतर सी डी एफ एच त्यानंतरचा चौकोन असणार आहे सी डी ई जी त्यानंतरचा पुढील चौकोन असेल चौकोन सी डी ई जे त्यानंतर चौकोन के जे एफ एच त्यानंतर परत आणखीन एक चौकोन असणार आहे चौकोन ए के जे ई. अशा पद्धतीने जर आपण ते चौकोन पाहिले तर
या आकृतीमध्ये एकूण आपल्याला या ठिकाणी 14 चौकोन भेटणार आहेत, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर प्रश्न 28, संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्न चिन्हाच्या जागीचा पर्याय निवडा. या ठिकाणी आपण दिलेल्या आकृत्या पाहू शकतो. तर या ठिकाणी अगोदर आपल्याला या आकृतीमधील समसंबंध ओळखता आला पाहिजे. तर यामध्ये सुरुवातीला आपण जर या ठिकाणी पाहिलं तर काय केलेलं आहे, तर या ठिकाणी जी पहिला अंक दिलेला आहे 10, तर या ठिकाणी 10 × 2 या पहिल्या अंकाची दुप्पट अधिक या ठिकाणी जो दुसरा अंक या ठिकाणी दिलेला आहे 6, तर याची निम्पट म्हणजे 6/2 यांची बेरीज या ठिकाणी केलेली आहे. आपण पाहू शकता 10 × 2 = 20 अधिक 6/2 = 3, म्हणजेच 20 अधिक 2 20 अधिक 3 = 23 हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण पाहू शकतो पहिली संख्या आहे 7 × 2 अधिक दुसरी संख्या आहे 4 म्हणजे 4/2 बरोबर 7 × 2 = 14 अधिक 4/2 = 2 म्हणजे 14 अधिक 2 = 16 या ठिकाणी उत्तर आलेलं आहे इथं. त्याच पद्धतीने या इथे पहिली संख्या आहे 8 × 2 अधिक दुसरी संख्या आहे 2 2/2 = 8 × 16 अधिक 2/2 = 1 16 अधिक 1 = 17. त्याच पद्धतीने आपण जर या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागेचा जर अंक काढायचा असेल त्याच पद्धतीने आपल्याला हेही गणित सोडवावं लागणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की 9 पहिली संख्या आहे 9 म्हणून 9 × 2 अधिक दुसरी संख्या आहे या ठिकाणी 6 म्हणून 6/2 9 × 2 = 18 आणि 6/2 = 3 म्हणून 18 अधिक 3 = 21 म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागी उत्तर येणार आहे 21 म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 29, मनगरास या 5 अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरांपासून पंगत या अर्थाचा शब्द तयार होईल. तर या ठिकाणी आपण दिलेले जे काही अक्षर आहेत म न ग र स यापासून तयार होणारा जो अर्थपूर्ण शब्द आहे तो म्हणजे असणार आहे समरांगण. मग या ठिकाणी आपण एक पंगत या शब्दाचा आपल्याला अर्थ या ठिकाणी शोधावायचा आहे. तर पंगत या शब्दाचा अर्थ पंगत म्हणजेच या ठिकाणी आपण पाहू शकतो रांग. म्हणून या अर्थपूर्ण शब्दातील शब्द तिसरा व चौथा या ठिकाणी असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न 30, अक्षरमालेतील उजवीकडून 11व्या अक्षरापासून समान अंतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी कोणती. या ठिकाणी आपल्याला 2 अचूक पर्याय या ठिकाणी निवडावयाचे आहे. मग आता या ठिकाणी प्रश्न असा विचारलेला आहे की अक्षरमालेतील उजवीकडून 11व्या अक्षरापासून समान अंतरावर असणाऱ्या, या ठिकाणी आपलं जे काही उत्तर आहे ते आपल्याला पर्यायातूनच शोधावयाचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो दिलेली अक्षरमाला ए बी सी डी ई. तर ही जी
सुरुवात असणार आहे ती ही डावी बाजू असणार आहे आणि याची जी उजवी बाजू असणार आहे ती y x w v u अशा पद्धतीने या ठिकाणी याची उजवी बाजू असणार आहे तर या उजवीकडून 11 व्या अक्षरापासून तर या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी या अक्षरमालेचे 5 5 चा एक गट या ठिकाणी तयार केलेला आहे मग उजवीकडून आपण जर पाहिलं हे 5 5 2 10 आणि या ठिकाणी येणारे जे काही 11 वा अक्षर आहे ते 11 वा अक्षर ओ हे असणार आहे मग आपल्याला या ठिकाणी पर्यायातून उत्तर शोधायचे आहे तर या पर्यायामध्ये पहिला पर्याय दिलेला आहे डी व आर तर या ठिकाणी आपण पाहू शकतो ओ पासून डी हे जे काही अक्षर आहे ते 4 4 आणि 5 9 10 आणि 11 व्या स्थानावर आहे आणि आर हे जे अक्षर आहे ते आर हे अक्षर तिसऱ्या स्थानावर आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा येणार नाही यानंतर आपण पाहणार आहोत पर्याय क्रमांक 2 एफ आणि एक्स दिलेला आहे तर ओ या अक्षरापासून एफ हे जे अक्षर आहे ते आपण पाहू शकतो हे एफ हे अक्षर 4 4 आणि 5 9 व्या स्थानावर आहे एफ हे अक्षर आणि एक्स हे जे काही अक्षर आहे हे ही अक्षर 5 आणि हे 4 9 9 व्या अक्षरावर एक्स हे अक्षर आहे म्हणजे या ठिकाणी एक अचूक पर्याय आपण पाहू शकतो एफ व एक्स हा एक अचूक पर्याय या ठिकाणी बरोबर आहे यानंतर आपल्याला पाहिजे पर्याय क्रमांक 3 जे व टी तर दिलेल्या अक्षर मालिकेमध्ये आपण पाहू शकतो जे हे अक्षर ओ पासून 5 व्या क्रमांकावरती आहे आणि टी हे अक्षर आपण पाहू शकतो हेही 5 व्याच क्रमांकावरती आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 म्हणजेच या ठिकाणी आपण पाहू शकतो पर्याय क्रमांक 2 व पर्याय क्रमांक 3 हे दोन्ही उत्तरे बरोबर आहे यानंतर प्रश्न 31 व 32 साठी पुढील अंकमाला अभ्यासा या ठिकाणी एक अंकमाला या ठिकाणी आपण पाहू शकतो याच्यामध्ये प्रश्न 31 दिलेल्या अंकमालेत विषम संख्येनंतर लगत सम संख्या आहे पण त्या विषम संख्येपूर्वी लगत सम संख्या नाही असे किती वेळा झाले आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याला असं पाहायचं आहे की अंकमालिकेमध्ये विषम संख्येनंतर लगेच सम संख्या आहे परंतु त्या विषम संख्येच्या अगोदर मात्र सम संख्या नको आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की 3 व 4 म्हणजे हा एक अंक आहे याच्या पूर्वी विषम संख्या आहे आणि या विषम संख्येनंतर लगेचच सम संख्या आहे यानंतर आपण पाहू शकतो ही दुसरी जोडी त्यानंतर तिसरी जोडी ही असणार आहे या ठिकाणी त्यानंतर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी चौथी जोडी या ठिकाणी आहे यानंतर पाचवी जोडी ही असेल आणि ही सहावी जोडी तर या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर एकूण अशा पद्धतीची मांडणी 6 वेळा या ठिकाणी आलेली आहे म्हणून याचे उत्तर आपण पाहू शकतो पर्याय क्रमांक 1 6 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे त्याच पद्धतीने आपल्याला प्रश्न क्रमांक 32 दिलेल्या अंकमालेत कोणता अंक सर्वाधिक वेळा आलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला एक एक अंक मोजून घ्यावयाचा आहे आपण या अंकमालिकेची जर व्यवस्थित अभ्यास केला तर यामध्ये 1 हा अंक 2 वेळा आलेला आहे 2 हा अंक 10 वेळा आलेला आहे 3 हा अंक 9 वेळा आलेला आहे 4 हा अंक 6 वेळा आलेला आहे आणि 5 हा अंक 4 वेळा आलेला आहे म्हणजेच या ठिकाणी आपण पाहू शकतो 2 हा अंक सर्वाधिक वेळा आलेला आहे म्हणजेच हा 10 वेळा आलेला आहे म्हणून या ठिकाणी प्रश्न क्रमांक 32 याचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3
प्रश्न क्रमांक 33 व 34 साठी शेजारच्या वेन आकृतीतील त्रिकोणात डॉक्टर वर्तुळात शेतकरी षटकोनात लेखक आणि चौकोनात सुतार दाखवले आहे. तर या ठिकाणी अगोदर आपल्याला याची मांडणी करून घ्यायची आहे. त्रिकोण हा डॉक्टरांसाठी दाखवण्यात आलेला आहे, वर्तुळ शेतकऱ्यांसाठी दाखवण्यात आलेला आहे, षटकोन लेखकांसाठी दाखवण्यात आलेला आहे, तर चौकोन हा सुतार या ठिकाणी. आता आपण प्रश्न पाहूया. प्रश्न 33, शेती करणारे सुतार कोणत्या अक्षरांनी दाखवले आहेत? शेती करणारे म्हणजे या वर्तुळातील आणि शेती करणारे सुतार कोणत्या अक्षरांनी दाखवलेले आहे. तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो की आय ई एफ जी म्हणजे या ठिकाणी शेती करणारे आय ई एफ जी हे हा उत्तर असणार आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की दिलेल्या पर्यायांमध्ये आय ई एफ सी हे उत्तर देण्यात आलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर आपणाला दिलेल्या पर्यायांमध्ये दिसणार नाही. पण तेच हाच जर प्रश्न आपण इंग्लिश मध्ये पाहिला तर या ठिकाणी आय ई एफ जी ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी जी हे शब्द असेल म्हणून याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे. त्याच पद्धतीने प्रश्न 34, फक्त लेखन करणारे डॉक्टर कोणत्या अक्षरांनी दाखवलेले आहेत? फक्त लेखन करणारे डॉक्टर, तर लेखकांसाठी षटकोन या ठिकाणी दिलेला आहे, तर डॉक्टरांसाठी त्रिकोण हा दिलेला आहे. तर फक्त लेखन करणारे डॉक्टर या ठिकाणी आपल्याला शोधावायचं आहे. त्यामुळे फक्त लेखन करणारे यम आहे, तर या ठिकाणी आपण जर पाहिलं पण तो डॉक्टर नाहीये, म्हणून या ठिकाणी फक्त लेखन करणारे एकही डॉक्टर नाही, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 कोणत्याही नाही हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 35, अक्षरमालेतील 12व्या अक्षराच्या डावीकडील 7व्या अक्षराचे स्थान पर्यायातून निवडा. या ठिकाणी 2 अचूक पर्याय निवडण्यास सांगितलेले आहे. तर अक्षरमालेतील 12व्या अक्षराच्या, तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की दिलेल्या अक्षरमालेतील 12वा अक्षर, या ठिकाणी दिलेल्या अक्षरमालेचे 5-5 एक गट या ठिकाणी केलेला आहे. तर 5, 5 × 10, 10, 11 आणि 12, तर 12व्या स्थानावरती एल हे अक्षर दिलेले आहे. आणि आपल्याला असं विचारलेलं आहे की या अक्षराच्या डावीकडील 7व्या अक्षराचे स्थान, या अक्षराच्या डावीकडील 7व्या अक्षराचे स्थान, तर या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, तर 7व्या ठिकाणी ई हे अक्षर येणार आहे. तर ई चे स्थान आपल्याला या ठिकाणी सांगावयाचे आहे. तर ई चे स्थान जर आपण पाहिलं तर डावीकडून हे 1, 2, 3, 4, 5, तर डावीकडून हे 5वे अक्षर असणार आहे. डावीकडून 5वे, आणि याचाच जर आपण उजवीकडून जर पाहिलं तर 5, 10, 15, 20 आणि हे 21वे, म्हणजे उजवीकडून 21वे स्थान असणार आहे आणि डावीकडून 5वे स्थान या ठिकाणी असणार आहे. तर असे पर्याय असलेले
उजवीकडून 21वे पर्याय क्रमांक 1 तर डावीकडून 5वे स्थान असलेले पर्याय क्रमांक 4 म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 व पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 36. एका दोऱ्याला अनुक्रमे तांबडी, पिवळी, हिरवी, निळी, जांभळी, पांढरी व केशरी याप्रमाणे 150 पताका चिटकवल्या आहेत. तर पर्यायांपैकी कोणत्या क्रमांकावर जांभळ्या रंगाची पताका असणार नाही? याही ठिकाणी आपल्याला दोन अचूक पर्याय या ठिकाणी निवडावयाचे आहेत. तर आपण यांचा जर क्रम लावून घेतला तर पहिल्या ह्याला तांबडी पताका असणार आहे, दुसऱ्या ह्याला पिवळी, तिसरा हिरवी, चौथी निळी, पाचवी जांभळी, सहावी पांढरी व सातवी केशरी अशा या पताका असणार आहेत. आणि याला जर आपण व्यवस्थित पाहिलं तर जांभळ्या रंगाची पताका ही 5व्या स्थानावरती आहे आणि एकूण पताका आहेत 7. म्हणजे 7 वेगवेगळ्या रंगाच्या या ठिकाणी आपण पताका पाहतोय, तांबडी, पिवळी, हिरवी, निळी, जांभळी, पांढरी व केशरी. आणि त्या दोरीला एकूण पताका लावलेल्या आहेत 150 पताका. म्हणजेच आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी जांभळ्या पताकेचा क्रमांक 5 आहे. त्यामुळे परत येत असताना 5 अधिक 7 बरोबर 12, 12व्या स्थानावरती परत जांभळीच पताका असणार आहे. म्हणून या ठिकाणी उत्तर शोधत असताना आपल्याला दिलेल्या उत्तराला पर्यायातून 68 वजा 5 बरोबर 63, 63 भागिले 7, कारण या ठिकाणी एकूण 7 रंगाच्या पताका आहेत. म्हणजे परत 7व्या याच्यानंतर परत तीच पताका येणार आहे. त्यामुळे 63 वजा 7 बरोबर 9. म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकतोय या संख्येला पूर्ण भाग जात आहे. म्हणजे या ठिकाणी निळ्याच रंगाची सॉरी जांभळ्या रंगाची पताका असणार आहे. आपणाला कोणत्या क्रमांकावर जांभळ्या रंगाची पताका येणार नाही हे शोधावयाचे आहे. यानंतर पर्याय क्रमांक 2 89 वजा 5 बरोबर 84 आणि 84 भागिले 7 बरोबर 12. म्हणजे याही ठिकाणी पूर्ण भाग जात आहे. म्हणजे याही क्रमांकावरती जांभळी पताका असणार आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं हे दोन्ही पर्याय आलेले नाहीत, म्हणजेच याचाच अर्थ या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 व पर्याय क्रमांक 4 हे उत्तर कन्फर्म असणार आहे. तरीही आपण या ठिकाणी पाहूया की हे उत्तर आहे का नाही. तर 115 वजा 5 बरोबर 110, 110 भागिले 7 भाकार केला असता या संख्येला पूर्णपणे भाग जात नाही, बाकी शिल्लक राहते. म्हणजे 115 या ठिकाणी या क्रमांकावरती जांभळ्या रंगाची पताका असणार नाही. त्याच पद्धतीने 94व्या क्रमांकावर म्हणजेच या ठिकाणी आपण पाहू शकतो 94 वजा 5 बरोबर 89 आणि 89 भागिले 7 केल्यानंतर याही संख्येला निशेष भाग जात नाही, बाकी राहते. म्हणजेच याही ठिकाणी 94व्या क्रमांकावर जांभळ्या रंगाची पताका असणार नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 व पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 37. आजच्या अमीरच्या वयाच्या दुप्पट वय प्रमोदच्या आहे. सर्वेशच्या दुपटीहून 2 वर्षांनी कमी वय प्रमोदचे तर 3 वर्षांनी अधिक वयाचा हर्षल आहे. हर्षलपेक्षा 3 वर्षांनी मोठा असणाऱ्या कृष्णाचे गतवर्षीचे वय 14 वर्ष असेल तर आज वयाच्या चढत्या क्रमाने मध्यभागी कोण असेल असा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे जे उदाहरण आहे ते आपण दोन पद्धतीने सोडवू शकतो, एक समीकरणाच्या पद्धतीतून आणि या ठिकाणी उलट पद्धतीने सुद्धा आपण हे गणित सोडवू शकतो. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे आपण पाहू शकतो की कृष्णाचे गतवर्षीचे वय 14 वर्ष आहे. म्हणजे
या ठिकाणी आपण पाहू शकतो की कृष्णाचे आजचे वय हे गत वर्षीचे 14 वर्ष आहे म्हणजे या वर्षीचे वय असणार आहे 15 वर्ष आणि या ठिकाणी एक माहिती आपल्याला या ठिकाणी पाहावयास भेटते की हर्षल पेक्षा 3 वर्षांनी मोठा असणारे कृष्णाचे गत वर्षीचे वय म्हणजे हर्षल पेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे म्हणजे हर्षलचे हर्षल हा कृष्णापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे म्हणजे हर्षलचे आजचे वय बरोबर 15 वजा 3 बरोबर 12 वर्ष या ठिकाणी असणार आहे हर्षलचे वय आणि यानंतर आपण पाहू शकतो की सर्वेशच्या दुप्पीहून 2 वर्षांनी कमी वय प्रमोदचे आहे तर 3 वर्षांनी अधिक वयाचा हर्षल आहे म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर की सर्वेशचे वय हे हर्षलच्या वयापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे म्हणजे या ठिकाणी आपणाला सर्वेशचे वय मिळणार आहे सर्वेशचे वय बरोबर कारण सर्वेशचे वय हे 3 वर्षांनी अधिक वयाचा हर्षल आहे म्हणजे सर्वेशचे वय हर्षलच्या वयाच्या 3 वर्षांनी लहान आहे म्हणून या ठिकाणी आपण पाहू शकतो 12 वजा 3 बरोबर 9 वर्ष हे हर्षलचे वय हे सर्वेशचे वय असणार आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहावयाचं आहे प्रमोदचे वय बरोबर आता प्रमोदचे वय या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आजच्या अमीरच्या वयाच्या दुप्पट वय प्रमोदचे आहे म्हणजे आजच्या अमीरच्या वयाच्या दुप्पट वय प्रमोदचे आहे आणि सर्वेशच्या दुप्पटीहून 2 वर्षांनी कमी वय प्रमोदचे आहे सर्वेशच्या दुप्पटीहून 2 वर्षांनी कमी वय प्रमोदचे आहे म्हणजे सर्वेशचं वय या ठिकाणी आहे 9 वर्ष आपण पाहू शकतो आणि सर्वेशच्या वयाच्या दुप्पटीहून 2 वर्षांनी कमी वय आहे म्हणजे सर्वेशचं वय आहे 9 वर्ष 9 × 2 = 2 म्हणजे 9 × 2 = 18 18 + 2 = 16 वर्ष हे प्रमोदचे वय असणार आहे आणि त्याच पद्धतीने अमीरचे वय बरोबर आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की आजच्या अमीरच्या वयाच्या दुप्पट वय प्रमोदचे आहे म्हणजे प्रमोदचे वय हे 16 वर्ष आहे म्हणजे अमीरचे वय त्याच्या निम्मे असणार आहे म्हणजे 16 / 2 = 8 वर्ष तर या ठिकाणी आपण हे जे काही गणित आहे हे गणित आपण उलट मार्गाने सोडवलेलं आहे मग यामध्ये आपण पाहू शकतो कृष्णाचे वय 15 वर्ष हर्षलचे वय 12 वर्ष सर्वेशचे वय 9 वर्ष प्रमोदचे वय 16 वर्ष आणि अमीरचे वय 8 वर्ष मग आता यांचा जर आपण चढता क्रम लावायचा असेल तर सुरुवातीला अमीर असणार आहे 2 नंबरला सर्वेश असणार आहे 3 नंबरला हर्षल असणार आहे 4 नंबरला कृष्णा असणार आहे तर 5 नंबरला प्रमोद असणार आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की प्रश्न असा विचारलेला आहे की आजच्या वयाच्या चढत्या क्रमाने मध्यभागी कोण येईल तर मध्यभागी 3 नंबरला हर्षल येणार आहे म्हणून याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे यानंतर आपण पाहू शकतो प्रश्न 38 एका सांकेतिक भाषेत सावधान हा शब्द श ल द स धा असा लिहितात तर परात हा शब्द नायना असा लिहितात तर त्याच भाषेत पसायदान हा शब्द कसा लिहाल तर या ठिकाणी आपणाला जर सावधानसाठी
काय दिलेला आहे श व साठी ल दहा साठी दा आणि न साठी धा हे अक्षर या ठिकाणी दिलेला आहे तर या ठिकाणी परात साठी जर आपण पाहिलं तर प साठी ना रा साठी य आणि त साठी ना हे अक्षर दिलेला आहे तर यामध्ये जर आपण पाहिलं तर यांचा जर क्रम पाहिला तर स च्या अगोदर श हे अक्षर येतं व च्या अगोदर ल हे अक्षर येते ध च्या अगोदर द हे अक्षर येते आणि न च्या अगोदर ध हे अक्षर येते त्याच पद्धतीने या ठिकाणी प च्या अगोदर न हे अक्षर येते र च्या अगोदर य आणि त च्या अगोदर न हे अक्षर येते मग या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे पसायदान या शब्दासाठी कोणता शब्द येईल तर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर प साठी दिलेला आहे ना प साठी ना यानंतर आपण पाहू शकतो की सा सा साठी दिलेला आहे श त्या पद्धतीने य य साठी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी य साठी येणारं जे काही अक्षर असणार आहे ते य च्या अगोदर येणार अक्षर असणार आहे म म यानंतर आपण पाहू शकतो दा हे जे अक्षर आलेलं आहे ते द च्या अगोदर येत थ आणि न साठी आपण या ठिकाणी पाहू शकतो न या अक्षरासाठी शब्द आलेला आहे दहा म्हणजेच या ठिकाणी ना श म थ दहा मग या ठिकाणी जर आपण यांचा क्रम व्यवस्थित जर पाहिलेला असेल तर एका आड एक या ठिकाणी मात्रा या ठिकाणी दिलेल्या आहेत म्हणून या ठिकाणी ना श मा थ दहा हे पसायदानसाठी येणारा शब्द आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे प्रश्न क्रमांक 39 सकाळी 6:40 सुटलेली ताशी 45 किमी वेगाने धावणारी बस 375 किलोमीटर अंतरावरील गावी किती वाजता पोहोचेल तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्या गाडीचा ताशी वेग आहे 45 किलोमीटर आणि एकूण अंतर असणार आहे 375 किलोमीटर अशी वेग 45 किलोमीटर व एकूण अंतर दिलेलं आहे 375 किलोमीटर म्हणून हे जे गणित आहे ते गणित आपल्याला अशा पद्धतीने सोडवावं लागणार आहे की 60 मिनिटांमध्ये ही गाडी 45 किलोमीटर जाते तर त्या गाडीला 375 किलोमीटर जाण्यासाठी एक्स मिनिटे वेळ लागेल असे आपण कन्सिडर करूया म्हणून या ठिकाणी आपण पाहू शकतो की एक्स बरोबर 60 × 375/45 15 × 45 15 × 60 3 × 3 3 × 3 3 × 2 = 6 आणि 3 × 5 = 15 म्हणजेच 4 × 125 = आपण पाहू शकतो 500 मिनिटे आपल्याला माहिती आहे मग याचंच रूपांतर आपल्याला मिनिटांमध्ये करून तासामध्ये करून घ्यावायचं आहे मग आपल्याला माहिती आहे की 1 तास = 60 मिनिटे म्हणून या ठिकाणी आपण 500/60 जर या ठिकाणी केलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की 0 0 कटेल 6 × 1 = 6 6 × 8 = 48 म्हणजे या ठिकाणी एकूण 8 तास व शिल्लक 20 मिनिटे असणार आहेत मग ही गाडी सकाळी 6:40 सुटलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला
हे 8 तास 20 मिनिटे ऐड करावे लागतील 0 4 आणि 2 6 6 आणि 8 14 म्हणजे 14 वाजून 60 मिनिटाला ती गाडी तेवढी डिस्टन्स कव्हर करणार आहे म्हणजे 60 मिनिटाचे इकडे कन्वर्ट केल्यानंतर एकूण 15 वाजता ती गाडी पोहोचेल त्या ठिकाणाला म्हणजे 24 तासी घड्याळामध्ये 15 वाजता पोहोचणार आहे म्हणजे 12 तासी घड्याळामध्ये हे दुपारी 3 वाजता पोहोचेल म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 दुपारी 3 वाजता आपण पाहू शकतो प्रश्न क्रमांक 40 ते 42 मध्ये दिलेल्या लयबद्ध मांडणीतील पदांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्न चिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायातून निवडा तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 40 तर या ठिकाणी जे काही शब्द दिलेले आहेत एम एस टी यू एन आणि परत या ठिकाणी आपण पाहू शकतो यू एन एम एस टी तर या ठिकाणी जर आपण ही अक्षर मला पाहिली तर यामध्ये आपण या 5 5 चा ग्रुप जर केला एम एस टी यू एन तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे जे यू आहे यू न यू व यू च्या अगोदरची सर्व अक्षरे या ठिकाणी दिलेली आहेत यू एन यू एन त्यानंतर एम एस टी हा एक 5 चा ग्रुप असेल त्यानंतर या ठिकाणी जे काही म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं 1 2 3 4 5 तर यांचा क्रम परत 4 5 1 2 3 परत या ठिकाणी आपण या ठिकाणी जर पाहिलं तर चौथ्या क्रमांकावर एस हे अक्षर आहे म्हणून या ठिकाणी एस टी यू एन एम हा एक क्रम तयार होईल परत या ठिकाणी ही असाच एक क्रम तयार होईल एन एम एस टी यू म्हणजे पहिल्या प्रश्नचिन्हाच्या जागी यू हे अक्षर येणार आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर येत चौथ्या क्रमांकावर आहे टी म्हणजे या ठिकाणी टी त्यानंतर असणार आहे यू एन एम एस म्हणजे या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी येणार जे उत्तर आहे यू टी यू म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी असणार आहे 4 5 6 7 तर या ठिकाणी 6व्या क्रमांकाला जोही कोणता अंक असेल तिथून परत उलट क्रमांकाने याची संख्या गेलेली आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतील 8 1 7 5 2 4 अशा पद्धतीने म्हणजे पहिला 7 संख्यांचा ग्रुप आहे त्यानंतर हा 6 संख्यांचा ग्रुप असणार आहे मात्र या ठिकाणी शेवटून दुसऱ्या क्रमांकाला जो कोणता अंक असेल तिथून हा संख्या सुरुवात होत आहे म्हणजे शेवटचा अंक या ठिकाणी कमी कमी होत आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो 2 5 2 5 7 1 8 2 5 7 1 8 या संख्यांचा एक ग्रुप असणार आहे यानंतर आपण पाहू शकतो शेवटचा अंक आहे 8 8 च्या अगोदरची संख्या आहे 1 म्हणजे या ठिकाणी 1 पासून सुरुवात होणार आहे 1 7 5 2 आणि यानंतर आपण पाहू शकतो शेवटची संख्या आहे या ठिकाणी 2 2 च्या अगोदर असणार आहे 5 म्हणजेच या प्रश्नचिन्हांच्या जागी येणारी संख्या असेल 5 यानंतर आपण पाहू शकतो यांचा क्रम 5 7 1 5 7 1 त्यानंतर या संख्येतील शेवटचा अंक आहे 1 म्हणजे 1 च्या अगोदर असणार आहे 7 5 7 5 आणि 7 आणि 5 झाल्यानंतर शेवटचा अंक आहे या ठिकाणी 7 तर या ठिकाणी आपण पाहू शकतो येथील प्रश्नचिन्हांच्या जागी येणारा जो कोणता
अंक असतील ते म्हणजे 1 5 आणि 7 पर्याय क्रमांक 4 हे बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 42 प्रश्न क्रमांक 42 मध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी काही चिन्हे या ठिकाणी दिलेली आहेत. सुरुवातीला आपण या चिन्हांचे ग्रुप तयार करणार आहोत. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो 1 2 3 4 5 6 तर या 6 संख्या चिन्हांचा एक ग्रुप पुढील 6 संख्या चिन्हांचा एक ग्रुप त्यापुढे या 6 संख्या चिन्हांचा एक ग्रुप आणि या 6 संख्या चिन्हांचा एक ग्रुप या ठिकाणी असणार आहे. मग या ग्रुपचा आपण विचार केला असता या ठिकाणी आपण पाहू शकतो सुरुवातीला चौकोन स्टार त्रिकोण अधिक वर्तुळ गुणिले ही चिन्हे या ठिकाणी दिलेली आहेत. आपण पाहू शकतो की या दुसऱ्या ग्रुप मध्ये स्टार सुरुवातीला आलेला आहे आणि चौकोन पुढे एक घर पुढे सरकलेला आहे आणि शेवटचं जे गुणाकाराचं जे चिन्ह आहे तेही गुणाकाराचं चिन्ह एक घर पाठीमागे सरकलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी जर आपण एक विशिष्ट क्रम जर पाहिला तर या ठिकाणचा जो काही चौकोन आहे हा चौकोन एक एक घर पुढे सरकत आहे आणि हे जे गुणाकाराचं जे चिन्ह आहे ते एक एक घर पाठीमागे सरकत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की एकूण या ठिकाणचे जे काही ग्रुप असणार आहेत 1 2 3 याच्या पुढचे 3 ग्रुप आहेत. म्हणजेच आपण या ग्रुपमध्ये जर पाहिलं तर चौकोन हा एक घर पुढे आलेला आहे, गुणाकाराचं चिन्ह एक घर पाठीमागे आलेला आहे आणि बाकीचे जे काही चिन्ह आहेत ते आहेत त्याच जागी आहेत. मग पुढच्या ग्रुपमध्ये जर आपण पाहिलं स्टारला स्टार आहे. मग आता हा जे चौकोन आहे हा चौकोन एक घर पुढे गेलेला आहे आणि त्याच्या अगोदर त्रिकोण आलेला आहे. म्हणजे स्टार त्रिकोण चौकोन आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की इथं जे काही गुणाकाराचं चिन्ह होतं ते गुणाकाराचं चिन्ह एक घर पाठीमागे आलेलं आहे. गुणाकाराचं चिन्ह अधिक आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो 0. मग या पुढच्या या ठिकाणी येणार आहे स्टार त्रिकोण आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की हा जो गुणाकाराचं चिन्ह आहे हे गुणाकाराचं चिन्ह इथं येईल आणि याच्या जागी चौकोन येणार आहे. म्हणजे स्टार त्रिकोण गुणिले हे म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 43 ते 47 मध्ये पहिल्या दोन पदातील संबंध ओळखून तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी तोच संबंध लावून प्रश्नचिन्हाच्या जागीचा पर्याय निवडा. या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रश्न क्रमांक 43 रसना जीव तर पादप बरोबर काय असेल प्रश्नचिन्ह. तर याचे दोन अचूक पर्याय आपल्याला निवडावयाचे आहेत. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पादप या शब्दाचा अर्थ झाड असा या ठिकाणी होतो आणि झाडाला समानार्थी असणारे शब्द दिलेल्या पर्यायामध्ये जर पाहिलं तर आपण द्रुम आणि तरु असं या दोन्ही शब्दांचे अर्थ झाड असा होतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 व पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. यानंतर आपण पाहू शकतो प्रश्न क्रमांक 44 पाणी H2O म्हणजे या ठिकाणी पाण्याची संज्ञा आपल्याला दिलेली आहे H2O सॉरी आणि मीठ मिठासाठी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर NaCl सोडियम क्लोराईड हे संज्ञा मिठासाठी वापरली जाते. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. त्याच पद्धतीने प्रश्न क्रमांक 45 253 जसे 450 तसे 341 जसे प्रश्नचिन्ह. तर याही ठिकाणी आपल्याला एकूण दोन अचूक पर्याय निवडावयाचे आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 253 या संख्येतील जे काही अंक आहेत ते म्हणजे 2 गुणिले 5 गुणिले 3
बरोबर यांचा जर आपण गुणाकार केला 2 5 10 10 3 30 आणि हे जे काही उत्तर आलेले आहे त्या उत्तराला भागिले 2 30 भागिले 2 बरोबर 15 तर यांचा गुणाकार या ठिकाणी आपण पाहू शकतो 30 गुणिले 15 बरोबर 450 असा हा याचा संबंध येतो त्याच पद्धतीने आपण या प्रश्नाचं जर उत्तर पाहिलं तर 3 गुणिले 4 गुणिले 1 बरोबर 3 चौक 12 12 गुणिले 1 बरोबर 12 आणि 12 भागिले 2 बरोबर 6 म्हणजे यांचा गुणाकार जर पाहिला आपण 12 गुणिले 6 बरोबर 72 हे एक पर्याय येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी एक येणार आहे त्याच पद्धतीने आपण पाहू शकतो की 2 गुणिले 5 गुणिले 3 बरोबर यांचा गुणाकार होतो 30 आणि 30 जसे या ठिकाणी दिलेले आहे 450 तर 450 भागिले 30 जर केलं तर 0 0 कटलं आणि 3 1 3 आणि 3 5 15 म्हणजे 450 या संख्येला 30 ने भागल्यानंतर पूर्ण भाग जातो म्हणजे निशेष भाग जातो तसे याही ठिकाणी जर आपण पाहिलं 3 गुणिले 4 गुणिले 1 बरोबर 12 मग 360 भागिले 12 12 3 36 0 0 म्हणजे 360 या ठिकाणी एकमेव संख्या असणार आहे की त्या संख्येला 12 ने भागल्यानंतर निशेष भाग जातो म्हणजे या ठिकाणी 360 हा ही पर्याय या ठिकाणी बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 व पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे प्रश्न क्रमांक 46 या ठिकाणी आपण पाहू शकतो एम ओ क्यू जसे पी आर यू तसे प्रश्नचिन्ह जसे एन पी एस तर या ठिकाणी आपण दिलेली अक्षरमाला जी आहे तर त्या अक्षरमालेमध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी की एम ओ क्यू या ठिकाणी एम ओ क्यू असा या ठिकाणी क्रम दिलेला आहे म्हणजेच एका आड एक अक्षर या ठिकाणी दिलेले आहेत एम ओ क्यू आणि त्यानंतर शेवटचे जे काही अक्षर आहेत ओ क्यू ओ क्यू मधील अक्षर जर आपण पाहिलं तर ते आहे पी आणि त्यानंतरच्या एकाड एक येणाऱ्या संख्या पी आर आणि या ठिकाणी दोन अक्षर सोडलेली आहेत पी आर यू असं या ठिकाणी दिलेलं आहे पी आर यू म्हणजे एम ओ क्यू जसे पी आर यू तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की एन पी एस म्हणजे या ठिकाणी जे काही दिलेलं आहे एन पी आणि एस तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की एन हे जे अक्षर आहे ते कोणत्या दोन अक्षरांच्या मध्ये आलेलं आहे तर एम आणि ओ या अक्षराच्या मध्ये आहे आणि एकाआड एक दिलेला आहे म्हणजे याच्या पाठीमागचा अक्षर असणार आहे के म्हणजे के एम ओ याचं उत्तर असणार आहे के एम ओ या ठिकाणी आपण पाहू शकतो पर्याय क्रमांक 2 के एम ओ त्याच पद्धतीने प्रश्न क्रमांक 47 या ठिकाणी आपल्याला पाहावयाचा आहे प्रश्न क्रमांक 47 मध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो की या चौरसामध्ये एक वर्तुळ व या वर्तुळाच्या खाली आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीचे दोन आकृत्या दिलेल्या आहेत आणि पुढील आकृतीमध्ये काय केलेलं आहे की हा जो वर्तुळ आहे वर्तुळ या ठिकाणी एकच आहे तर या ठिकाणी वर्तुळ दोन झालेली आहे आणि ही जी आकृती आहे ती लहान व एकच या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे मग आपण त्याच पद्धतीने जर या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी अशा पद्धतीची आकृती एक आहे आणि या ठिकाणी चौकोन जे आहे ते चौकोन दोन दिलेले आहे म्हणजेच या ठिकाणी काय यायला पाहिजे एक चौकोन यायला पाहिजे आणि अशी जी काही आकृती दिलेली आहे तर अशी आकृती ही दोन असल्या पाहिजेत आणि ही मोठी असली पाहिजे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो
की एक चौकोन असलेली आकृती या ठिकाणी एक आहे आणि असे दोन असलेले म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 48 प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून निवडा. तर या ठिकाणी ज्यावेळेस आपण आरशातील प्रतिमा पाहत असतो त्याच्यामध्ये उजवी बाजू डावी व डावी बाजू उजवी या ठिकाणी दिसणार असते. म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा भाग सुरुवातीला दिसणार आहे आणि हा भाग नंतर दिसणार आहे. तर आणि वरचा जो जर आपण या ठिकाणी भाग पाहिला तर वरचा हा भाग थोडासा डॉट या ठिकाणी आपल्याला दिसतोय. असे अशा पद्धतीची जर आपण आकृती पाहिली तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 व पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी दिसतायत. परंतु या ठिकाणचा जो काही डॉट आहे तो डॉट अतिशय लहान आहे थोडाफार, त्यामुळे या ठिकाणी आणि या ठिकाणी थोडस डार्क या ठिकाणी आपल्याला दिसतंय. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 49 ते 51 साठी खालील मनोऱ्याचा अभ्यास करा. तर या ठिकाणी आपण पाहू शकतोय की प्रश्न क्रमांक 49 20 32 36 तर या ठिकाणी आपण पाहू शकतो 20 32 आणि 26 आणि त्याच्याशी आहे 31 24 14 आणि 14. तर म्हणजे या ठिकाणची जी काही आकृती आहे तर या ठिकाणची आकृती आपण पाहू शकतो अशा पद्धतीची तयार होते. आणि यानंतर दिलेला आहे आपल्याला 32 13 37 32 13 37 म्हणजेच या ठिकाणचे आपल्याला दोन अचूक पर्याय या ठिकाणी निवडावयाचे आहेत. तर या ठिकाणी ही जी आकृती पाहिली आपण तर या ही ठिकाणी एक त्रिकोणासारखा भाग आपल्याला या ठिकाणी दिसतोय. मग आणि हे जे आहे ते याच सरळ एका लाईन मध्ये आपल्याला ते शोधावयाचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण पाहू शकतो याला आपल्याला उत्तर पर्यायामधून शोधावं लागेल. यामध्ये आपण पाहू शकतो पर्याय क्रमांक 1 29 31 24 29 31 आणि 24 हा जो पर्याय आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की 1 29 31 24 हा विरुद्ध म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध बाजूला हे त्रिकोण आपल्याला दिसत आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी निश्चितच नसणार आहे. यानंतर आपण पाहू शकतो पर्याय क्रमांक 2 29 22 24 या ठिकाणी पाहिलं असता हा जो काही त्रिकोण तयार म्हणजे कोण होणार आहे 29 22 आणि 24 तर हाही कोण याच्यासारखाच तयार होतो. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असणार आहे. यानंतर आपण पाहू शकतो 12 31 आणि 16 12 31 आणि 16 परंतु हा जो काही क्रम आहे हा क्रम वरून खाली आलेला दिसतोय आपल्याला, परंतु आपल्याला खालून वरी असणारा पाहिजे. आणि याच्याच पुढचा जो पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 हा त्याच्या उलट दिलेला आहे 16 31 12 म्हणजे हा पर्याय अगदी बरोबर आहे 16 31 12 पर्याय क्रमांक 4 म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 व पर्याय क्रमांक 4. यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 50 13 27 एक सरळ रेषाखंड या ठिकाणी तयार होतोय. 19 29 19 29 एक उभा रेषाखंड होतोय तर दुसरा आडवा रेषाखंड तयार होतोय. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं 35 19 35 व 19 हा असा या ठिकाणी एक उभा रेषाखंड तयार होतोय. आणि याच्यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी उत्तर येणं अपेक्षित आहे 31 21 हा आडवा रेषाखंड 31 21 असलेला या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे.
यानंतर प्रश्न 51 18 या ठिकाणी आपणाला या चौघांचा एक ग्रुप तयार करावा लागणार आहे यामध्ये 18 27 37 आणि 19 अशा पद्धतीची आकृती तयार होईल 18 27 37 19 आणि याच्यानंतरची जी काही आकृती आहे ती आकृती पण अशीच तयार होणे अपेक्षित आहे म्हणजे 34 पासून दिलेला आहे 34 23 16 30 अशी आकृती तयार होणे अपेक्षित आहे म्हणजे या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अंक असणार आहे 23 व 16 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक 52 व 53 साठी एका वर्तुळाकार मैदानावर कडेने अ ब क ड ई फ ग ज ही 8 मुले समान अंतरावर आत तोंडे करून उभी आहेत त्यात अ च्या उजव्या बाजूला लगत ड असून समोर ई उभा आहे म्हणजे अ च्या समोर अ अच्या समोर ई उभा आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला ड आहे त्याच पद्धतीने ब हा जच्या उजव्या बाजूला लगत असून तो गच्या समोर उभा आहे म्हणजे ब हा गच्या समोर आहे कच्या समोर दक्षिणेला कच्या समोर दक्षिणेला ड उभा आहे पण डच्या शेजारी फ नाही म्हणजे क ची आपल्याला या ठिकाणी दिशा दिलेली आहे क च्या समोर दक्षिणेला ड आहे असं सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की अ च्या उजव्या बाजूला लगत ड आहे म्हणजे दक्षिण बाजूला ड आहे याचाच अर्थ याच्यावरनं आपल्याला पुढील प्रकारची आकृती काढता येईल तर यामध्ये सुरुवातीला आपल्याला अगोदर मुख्य चार दिशा काढावयाच्या आहेत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि त्यानंतर चार उपदिशा आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य तर या ठिकाणी जर आपण पाहिलं की ड या ठिकाणी आहे आणि ड हे अ च्या उजव्या बाजूला आहे म्हणजे या ठिकाणी अ असणार आहे अ हे अ हा मुलगा असणार आहे आणि अ च्या विरुद्ध बाजूला ई हा मुलगा असणार आहे त्याच पद्धतीने दिलेल्या माहितीच्या आधारे आपण पाहू शकतो की अ च्या उजव्या बाजूला ड असून समोर ई उभा आहे आणि ब हा ज च्या उजव्या हाताला ब हा ज च्या उजव्या हाताला लगत असून तो ग च्या समोर आहे म्हणजेच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ब हा पूर्वेला येईल आणि ज च्या उजव्या बाजूला ब असणार आहे आणि ब च्या अगदी समोर ग हा मुलगा असणार आहे आणि आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की ग च्या समोर आहे आणि क च्या समोर दक्षिणेला ड आहे म्हणजे ड च्या समोर या ठिकाणी क असणार आहे आणि आता जे काही राहिलेलं आहे ते म्हणजे फ फ हा मुलगा असणार आहे आता दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला या ठिकाणी पाहता येतं की ज च्या समोरची दिशा कोणती आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो ज हे अक्षर या ठिकाणी आहे आणि ज च्या समोरची जी काही दिशा आहे ती उपदिशा आहे आणि ती उपदिशा आहे वायव्य पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे यानंतर आपण पाहू शकतो 53 दिशेला प्रश्न क्रमांक 53 पूर्व दिशेला कोण उभा आहे तर या ठिकाणी पूर्व दिशेला ब उभा आहे म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे लाईक करा त्याच पद्धतीने कोणत्याही प्रश्नाबद्दल जर आपणाला काही प्रश्न असेल
तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 54 व 55 मध्ये प्रश्नाकृतीचे जल प्रतिबिंब पर्यायातून निवडा असं या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. प्रश्नाकृतीमध्ये दिलेला आहे 457 जल प्रतिबिंब म्हटल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो अशा पद्धतीची आकृती या ठिकाणी होते. तर अशा प्रकारचा या ठिकाणी ही संख्या आहे 457 तर ही आपण सहज पद्धतीने वाचू शकतो. म्हणजे या ठिकाणी कसल्याही प्रकारचे संकेतिक चिन्ह नाहीयेत त्यामुळे जेणेकरून आपलं उत्तर शोधताना कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अशा प्रकारचे जे काही प्रश्न असतील जल प्रतिबिंब असेल किंवा आरशातील प्रतिमा असेल अशा प्रश्नांची उत्तरे काही ट्रिकच्या माध्यमातून विद्यार्थी अतिशय छोटे विद्यार्थी सुद्धा या प्रश्नाचं उत्तर सहज पद्धतीने सांगू शकतात. तर त्यांच्यासाठी एक ट्रिक आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगितलेली आहे. ती ट्रिक म्हणजे अशी की जर दिलेल्या प्रश्नाकृतीमध्ये जर काही संख्या काही अक्षरे जर असतील तर त्या अक्षरांचं आणि त्या संख्यांचं उत्तर आपण अगदी सहज सोप्या पद्धतीने शोधू शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर आपण सर्वात शेवटी एका माझ्या लहान मुलीने जी की इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये शिकते त्या तिने या प्रश्नाचं उत्तर अगदी सहज पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आपण याची ट्रिक्स पाहूया. 457 ही संख्या दिलेली आहे. आपणाला माहिती आहे की जल प्रतिबिंब हे उलट दिसते म्हणजे जी काही आकृती आहे ती उलटी दिसते म्हणून हा पेपर जो आहे प्रश्न पत्रिका जी आहे ती प्रश्नपत्रिका आपणाला उलटी करावयाची आहे. पहा आपण प्रश्नपत्रिका या ठिकाणी उलटी केलेली आहे. प्रश्नपत्रिका उलटी केल्यानंतर आपणाला त्याच्या बॅक साईडला पाहावयाचा आहे. बॅक साईडला हा जो पेपर आहे हा पेपर आपणाला सूर्यप्रकाशाकडे म्हणजे प्रकाशाच्या दिशेनं पकडावायचा आहे आणि या ठिकाणी आपणाला प्रकाश पाहिल्यानंतर या ठिकाणी आपणाला स्पष्टपणे पर्याय क्रमांक या ठिकाणी पाहू शकतो की पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याच पद्धतीने तुम्ही पाहू शकता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 55 प्रश्नाकृतीमध्ये दिलेला आहे प्रथम. याचंही जर आपणाला जल प्रतिबिंब पाहावयाचं असेल तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की सांगितलेल्या ट्रिकच्या माध्यमातून आपणाला याचं उत्तर शोधावयाचं आहे. प्रश्न आपणाला प्रश्न जो काही आपली प्रश्नपत्रिका आहे त्याला उलट करावयाचं आहे आणि त्याच्या पाठीमागल्या भागाकडून जर आपण त्या प्रकाशाकडे जर धरलं तर आपणाला निश्चितपणे या ठिकाणी प्रथम हा शब्द आपणाला पाहावयास भेटणार आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रथम हे जे अक्षर आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी आपल्याला प्रथम हा शब्द पाहावयास भेटत आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 याचं हे उत्तर बरोबर असणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपण लहान मुलीच्या प्रात्यक्षिकाद्वारे आपण याचं उत्तर अधिक आणखीन पाहू शकतो या व्हिडिओच्या शेवटी. प्रश्न क्रमांक 56 व 60 मध्ये गटात न बसणारे पद निवडा असं या ठिकाणी सांगितलं आहे. शरीर असा होतो तर या शब्दाचा अर्थ हा हात बाहू असा होतो म्हणून या ठिकाणी गटात न बसणारा शब्द असणार आहे कर. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 57 यामध्ये 327 844 532 व 627 या संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत.
तर यामध्ये आपण पाहू शकतो की पहिल्या दोन संख्यांचा गुणाकार 3 गुणिले 2 आणि शेवटची संख्या त्याच्यामध्ये ऍड करावायची आहे म्हणजे 3 गुणिले 2 अधिक 7 बरोबर 3 2 6 6 आणि 7 13 त्याच पद्धतीने 5 गुणिले 3 अधिक 2 बरोबर 5 3 15 15 अधिक 2 17 या ठिकाणी आपण पाहू शकतो 627 तर 627 या संख्येमध्ये 6 गुणिले 2 अधिक 7 बरोबर 6 गुणिले 12 12 आणि 7 19 व या ठिकाणी 844 या संख्येमध्ये 8 गुणिले 4 अधिक 4 बरोबर 8 4 32 32 आणि 4 36 तर या संख्यांमध्ये जर आपण पाहिलं 13 17 19 या सर्व संख्या मूल संख्या आहे आणि 36 ही जी संख्या आहे ती संयुक्त संख्या आहे म्हणून या ठिकाणी आपण पाहू शकतो पर्याय क्रमांक 2 हे उत्तर गटामध्ये बसणार नाही त्याच पद्धतीने प्रश्न 58 इटली रोम 2 नंबर जर्मनी बर्लिन अमेरिकेचे संयुक्त संस्थान न्यूयॉर्क 4 इजिप्त कैरो तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी देश व त्याची राजधानी या ठिकाणी दिलेली आहे देश व त्याची राजधानी तर या ठिकाणी जर आपण पाहिलं अमेरिकेचे संयुक्त संस्थाने याची राजधानी येते वॉशिंग्टन म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे गटामध्ये बसणार नाही त्याच पद्धतीने या ठिकाणी दिलेला आहे ए डी एच तर या ठिकाणी अगोदर आपल्याला याचं या ठिकाणी पाहावं लागेल ए डी एच म्हणजे पहिल्या अक्षरामध्ये दोन अक्षरे सोडलेली आहेत व पुढच्या ह्याच्यामध्ये 3 अक्षरे सोडलेली आहेत यानंतर पर्याय क्रमांक 2 आपण पाहूया आर व्ही वाय आर व्ही वाय तर या ठिकाणी सुरुवातीला इथे 3 अक्षरे सोडलेली आहेत व नंतर 2 अक्षरे सोडलेली आहे यानंतर दिलेला आहे के एन आर के एन आर म्हणजे पहिल्या याच्यामध्ये 2 अक्षरे सोडलेली आहेत आणि दुसऱ्या याच्यामध्ये 3 अक्षरे सोडलेली आहे यानंतर आपण पाहूया एफ आय एम एफ आय एम तर या ठिकाणी पहिल्या 2 अक्षरांमध्ये 2 अक्षरे सोडलेली आहेत व नंतर 3 अक्षरे सोडलेली आहे म्हणजेच या ठिकाणी आर व्ही वाय याच्यामध्ये सुरुवातीला 3 व नंतर 2 अक्षरे सोडलेली आहेत म्हणून पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी गटामध्ये बसणार नाही यानंतर प्रश्न क्रमांक 7 याच्यामध्ये आपण पाहू शकतो की या ज्या काही आकृत्या दिलेल्या आहेत या आकृत्यांमध्ये एक विशिष्ट प्रकारचा एक क्रम या ठिकाणी दिलेला आहे आपण पाहू शकतो हा रंगवलेला भाग हे आतील चिन्ह तर यांचाही एक विशिष्ट पद्धतीचा एक क्रम आहे हे जे चिन्ह आहे पुढील याच्यामध्ये आपण पाहू शकतो एक घर पुढे सरकलेला आहे त्यानंतर हेच एक घर पुढे सरकलेला आहे यानंतर जे काही मोठं हा जो काही भाग आहे हा मोठा भाग या ठिकाणी येणे अपेक्षित होता म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा गटात बसणार नाही यानंतर प्रश्न क्रमांक 61 आपण या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये एकाच घनाच्या पृष्ठावर चौकोन वर्तुळ त्रिकोण स्टार चौकोनामध्ये गुणिले व वर्तुळामध्ये टिंब ही चिन्हे असलेली विविध बाजू खाली दाखवलेल्या आहेत त्यात समोरासमोरील पृष्ठांवर असलेल्या चिन्हाच्या जोड्या पर्याय दाखवलेल्या आहेत त्यापैकी कोणत्या पर्यायातील चिन्हाची जोडी समोरासमोरील पृष्ठावर येणार नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे
मग आपण सुरुवातीला जर या ठोकळ्यांचं जर व्यवस्थित पद्धतीने जर निरीक्षण केलं तर यामध्ये आपण पाहू शकतो की याला आपण एक सुरुवातीला जर हा आपण चौकोन पाहिला तर चौकोनाच्या या आकृतीमध्ये शेजारी त्रिकोण एक आपणाला दिसतोय आणि वर्तुळामध्ये टिंब असलेली एक आकृती दिसते म्हणजे हे तर काही अपोजिट येणार नाहीत. त्याच पद्धतीने दुसऱ्या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं याही ठिकाणी चौकोन दिलेला आहे तर या चौकोनाच्या शेजारी एक स्टार आहे आणि हा त्या चौकोनामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. म्हणजे या चौकोनाच्या शेजारी एकूण त्रिकोण वर्तुळामध्ये टिंब स्टार आणि चौकोनामध्ये गुणाकार चिन्ह असलेले हे समोरासमोर येणार नाहीत. म्हणजेच या याच्या विरुद्ध बाजूला या प्रश्नामध्ये आपण पाहू शकतो कोणत्या पर्यायातील चिन्हांची जोडी समोरासमोरील पृष्ठावर येणार नाही असं या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजे या चौकोनाच्या अपोजिट बाजूला म्हणजे समोरच्या बाजूला वर्तुळ येणार आहे म्हणजे याच्या विरुद्ध बाजूला वर्तुळ येणार आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो हे चौकोनामध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे या ठिकाणी तर याच्या शेजारी स्टार आणि चौकोन दिसत आहे. तसेच याही आकृतीमध्ये आपणाला वर्तुळ आणि त्रिकोण दिसत आहे. तर या ठिकाणी आपणाला काय दिसत नाही तर याच्या इथे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपणाला याच्या विरुद्ध बाजूला या आकृतीच्या विरुद्ध बाजूला हे वर्तुळामध्ये टिंब ही आकृती या ठिकाणी येणार आहे. म्हणजे चौकोनाच्या विरुद्ध बाजूला वर्तुळ येणार आहे तर याच्या विरुद्ध बाजूला ही आकृती येणार आहे. पण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याच्या बाजूला विरुद्ध असलेल्या या ठिकाणी हा पर्याय दिलेला आहे एक. म्हणजे हा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. म्हणजेच समोरासमोर ही आकृती येणार नाही. प्रश्न क्रमांक 62 संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागीचा पर्याय निवडा. तर या ठिकाणी भरपूर प्रयत्न करूनही या प्रश्नांचं वेगवेगळं उत्तर येत आहे. म्हणजे याचं लॉजिक वेगळं येत आहे, याचं लॉजिक वेगळं येत आहे, म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळं लॉजिक येत आहे. परंतु महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत दिलेलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर जर कोणाला या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीनं येऊ शकतं तर ते तुम्ही मला कॉमेंट करून सांगू. प्रश्न क्रमांक 63 ते 67 मध्ये मालिकेत क्रमाने येणारे प्रश्नचिन्हाच्या जागेचे पद पर्यायातून निवडा. यामध्ये प्रश्न क्रमांक 63 यामध्ये हा या संख्या दिलेल्या आहेत 2, 6, 16, 38, 84 प्रश्नचिन्ह व 368. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की सुरुवातीची संख्या दिलेली आहे 2. तर 2 या संख्येला 2 × 2 + 2 केल्यानंतर 2 × 2 = 4, 4 + 2 = 6 हे उत्तर येतं. म्हणजेच या ठिकाणी आपणाला एक विशिष्ट पद्धतीचा क्रम या ठिकाणी दिलेला आहे. यानंतर आपणाला करायचं आहे 6 × 2 = 4 6 × 2 = 12, 12 × 4 = 16. यानंतर परत त्याच पद्धतीने 16 × 2 + आता या ठिकाणी आपण पाहू शकतो सुरुवातीला +2 केलेला आहे, त्यानंतर +4 केलेला आहे. म्हणजे त्याच पद्धतीने पुढे +6 करावयाचं आहे बरोबर.
सोळदुनी बत्तीस, बत्तीस अधिक सहा बरोबर अडोतीस, यानंतर अडोतीस गुणिले दोन अधिक आठ बरोबर अडोतीस दुनी शहात्तर, शहात्तर आणि आठ चौऱ्याऐंशी, व पुढेही त्याच पद्धतीने चौऱ्याऐंशी गुणिले दोन अधिक दहा बरोबर, तर चौऱ्याऐंशी गुणिले दोन हे उत्तर येणार आहे एकशे अडुसष्ट, आणि एकशे अडुसष्ट अधिक दहा बरोबर एकशे अठ्याहत्तर, म्हणजेच या ठिकाणी आपण पाहू शकतो पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक चौसष्ट, यामध्ये आपण जर पाहिलं तर वर्तुळ, चौकोन, त्रिकोण, चौकोन, त्रिकोण, वर्तुळ, म्हणजे या ठिकाणी आपल्याला असे लक्षात येते की वर्तुळ, चौकोन व त्रिकोण या तिघांचा एक गट, म्हणजे या ठिकाणी तिघा तिघांचे गट तयार केलेले आहेत. मग या ठिकाणी आपण पाहू शकतो की सुरुवातीला वर्तुळ आहे, त्यानंतर चौकोन आहे, त्यानंतर त्रिकोण आहे, त्यानंतर मध्यभागी जो काही भाग आहे तो मध्यभागी असलेला चौकोन हा सुरुवातीला आलेला आहे, त्यानंतर चौकोनानंतर त्रिकोण, म्हणजे या ठिकाणचा एक विशिष्ट असा क्रम, म्हणजे जो दोन नंबरची संख्या आहे ती दोन नंबरची जी आकृती आहे ती दोन नंबरची आकृती, तीन नंबरची व नंतर एक नंबरची अशा पद्धतीचा या ठिकाणी आपल्याला क्रम दिसतोय. हे दोन नंबरची, तीन नंबरची व एक नंबरची, व त्याच पद्धतीने या ठिकाणी मध्ये जे काही डायरेक्शन दिलेली आहे या ॲरोची, या ॲरोची डायरेक्शन आपण पाहू शकतो की ही अँटी क्लॉकवाईज आहे, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने हे फिरत आहेत असं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. यानंतर पुढील आकृतीमध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणची जी दोन नंबरला आकृती आहे त्याचा पहिल्यांदा क्रमांक आहे या ठिकाणी, म्हणजेच या ठिकाणी पहिल्यांदा त्रिकोण, वर्तुळ व त्यानंतर चौकोन असाच या ठिकाणी आपल्याला क्रम दिसतोय, त्रिकोण, वर्तुळ व चौकोन. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर यांच्या डायरेक्शन परत अँटी क्लॉकवाईजच फिरत आहे, व्यवस्थित पद्धतीने आपण येथील डायरेक्शन पाहू शकतो. यानंतर आता या ठिकाणी दोन नंबरला आहे वर्तुळ, तीन नंबरला चौकोन व एक नंबरला त्रिकोण, तर त्या पद्धतीचा क्रम या ठिकाणी आपल्याला दिसतोय पुढील आकृतीमध्ये, पुढील गटामध्ये वर्तुळ, चौकोन, त्रिकोण. त्याही नंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो की या ॲरोची जी काही डायरेक्शन आहे हा इथं आहे, तर पुढील आकृतीमध्ये अँटी क्लॉकवाईज हा इथं आलेला आहे. यानंतर येथील आकृतीमधील या चौकोनातील ॲरो या ठिकाणी आहे, अँटी क्लॉकवाईज तो या ठिकाणी आलेला आहे पुढील आकृतीमध्ये, व त्याच पद्धतीने त्रिकोणाच्या बाबतीतही आपणाला त्याच पद्धतीनं पाहायला भेटत आहे. तर या ठिकाणचं जे काही त्रिकोण आहे ते आकृतीमध्ये या ठिकाणी दिसत आहे, तर पुढील आकृतीमध्ये हाच ॲरो या ठिकाणी अपोजिट डायरेक्शनमध्ये आपणाला तो दिसत आहे. त्याच पद्धतीने पुढील आकृतीमध्ये आता या ठिकाणी दोन नंबरला चौकोन आहे, तर या ठिकाणी आपल्याला चौकोन या ठिकाणी दिसतोय, चौकोनानंतर आहे त्रिकोण, म्हणजे इथे त्रिकोण व त्याच्यानंतर वर्तुळ, म्हणजे या ठिकाणची जी कोणती आकृती येणार आहे या प्रश्नचिन्हाच्या जागी एक असेल त्रिकोण व त्यानंतर असणार आहे वर्तुळ. मग आता आपण जर ॲरोच्या बाबतीमध्ये पाहिलं तर या ठिकाणी चौकोनातला जो काही ॲरो आहे तो पुढे अँटी क्लॉकवाईज या ठिकाणी आलेला आहे. मग त्याच पद्धतीने त्रिकोणातील जो काही ॲरो आहे हा या साईडला आहे, तर तो इकडल्या साईडला येणार आहे, म्हणजे अशा पद्धतीचा ॲरो त्या ठिकाणी येईल. आणि वर्तुळामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो की हा ॲरो इथं आलेला आहे, तर हा ॲरो त्याच्या अपोजिट डायरेक्शनला जाणार आहे, म्हणजे तो या साईडला जाणार आहे. मग असा पर्याय आपणाला या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन असा दिसत आहे, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन.
प्रश्न क्रमांक 65 मध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो. सुरुवातीला या ठिकाणी दिलेला आहे बीसी सीएफ ईआय जीएल केओ प्रश्नचिन्ह व क्यूयू. या ठिकाणी जर आपण पाहिलं एका आड एक येणाऱ्या संख्या म्हणजे जेणेकरून सुरुवातीची अक्षरे, तर या ठिकाणी आपण पाहूया बी सी ई जी के प्रश्नचिन्हाच्या जागचं अक्षर आणि व त्यानंतर क्यू हे अक्षर या ठिकाणी आलेलं आहे. मग याच क्रमाने आपण या ठिकाणी जी के आपणाला अक्षरमाला या ठिकाणी दिलेली आहे तर त्या अक्षरमालेमध्ये आपण याला पाहू शकतो बी, त्यानंतर आहे सी, त्यानंतर आहे ई, त्यानंतर जी, त्यानंतर आहे के. तर यांचा जर आपण क्रम पाहिला तर बी आहे दुसऱ्या स्थानावर, सी आहे तिसऱ्या स्थानावर, ई आहे पाचव्या स्थानावर, जी आहे सातव्या स्थानावरती व के आहे अकराव्या स्थानावरती. तर यांचा जर आपण हा क्रम पाहिला एक विशिष्ट असा क्रम, तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की या सर्व मूळ संख्या आहेत 2, 3, 5, 7, 11 व 11 नंतरची मूळ येणारी संख्या आहे 13. मग 13व्या नंबरवरती या ठिकाणी अक्षर आपणाला दिसत आहे यम. त्यानंतर मग तोच 13 नंतरची मूळ संख्या येते 17. तर 17व्या क्रमांका स्थानावर आपण या ठिकाणी पाहू शकतो क्यू हे अक्षर दिलेलं आहे. तसंच यानंतर आपण खाली पाहू शकतो आता सी एफ आय जी सॉरी आय एल ओ या ठिकाणी व यू असे. मग याचाही एक विशिष्ट पद्धतीचा क्रम आपणाला या अक्षरमध्ये अक्षरमालिकेमध्ये पाहायला मिळेल. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की सी, त्यानंतर आहे एफ, त्यानंतर आहे आय, त्यानंतर आहे एल व त्यानंतरचा अक्षर आहे ओ. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर यांचा एक क्रम आपणाला या ठिकाणी दिसेल की 3, 6, 9, 12, 15 व त्यानंतरचा क्रमांक असणार आहे 18. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो 18व्या स्थानावरती आहे आर व पुढे 21व्या स्थानावरती यू आहे. तर या ठिकाणी म्हणजेच या प्रश्नचिन्हाच्या जागी येणार जे कोणतं अक्षर आहे ते अक्षर असणार आहे यम आर. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 66. या ठिकाणी दिलेल्या संख्या अगोदर आपल्याला पाहावयाच्या आहेत 2, 9, 40, 153, 450 व प्रश्नचिन्ह. या संख्या पाहिल्यानंतर सुरुवातीला आपणाला यांच्यातील विशिष्ट क्रम या ठिकाणी पाहावा लागणार आहे. तर यांच्यामधील एक विशिष्ट क्रम आपणाला या ठिकाणी दिसतो की सुरुवातीला 2 × 6 + 3 म्हणजेच बेसख 12, 12 − 3 = 9. यानंतर काय करायचं आहे पहा, जे काही उत्तर आलेलं आहे त्याला 9 × 5 − 5 म्हणजे या ठिकाणी आपण × 6 त्यानंतर 1 ने कमी करत आहोत × 5 आणि या ठिकाणी जे काही आपला या ठिकाणचा वजा करत आहोत तो वजा 2, 2 ने वाढत आहे. इथं −3 केलेला आहे, या ठिकाणी आपल्याला −5 करावयाचा आहे. म्हणजेच 9 × 5 = 45, 45 − 5 = 40. आता या ठिकाणी 5 ने गुणाकार केलेला होता तर या संख्येचा आता पुढे आपल्याला 4 ने गुणायचा आहे. तर 40 × 4 या ठिकाणी −5 आहे, पुढे −7 करावायचे आहे. 40 × 40 160 व 160 − 7 = 153. पुढे आपणाला 153 × 3 −
9 करावयाचा आहे. 153 गुणिले 3 केल्यानंतर येतं 459, आणि 459 वजा 9 बरोबर 450. व त्याच्याच पुढे आपल्याला असं करता येईल 450 गुणिले 2 वजा 11 बरोबर 450 गुणिले 2 बरोबर होणार आहे 900, आणि 900 वजा 11 केल्यानंतर उत्तर येणार आहे आपलं 889. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर दिसत आहे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 67, यामध्ये आपण पाहू शकतो एक त्रिकोण दिलेला आहे व त्या त्रिकोणामध्ये असे छोटे छोटे आकृत्या दिलेल्या आहेत. वर्तुळ रंगवलेला त्रिकोण, वर्तुळ न रंगवलेला त्रिकोण, वर्तुळ व त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये म्हणजे त्याच्या विरुद्ध बाजूला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे एक कोणाचं माप दिलेलं आहे. त्यानंतर पुढील आकृतीमध्ये आपण पाहू शकतो की ही जी आकृती आहे ती आकृती घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरताना आपल्याला दिसत आहे. मग ही आकृती फिरवल्यानंतर अशा पद्धतीची आकृती आपल्याला दिसेल. मग या ठिकाणी दोन कोणांची माप यासारखी आपल्याला दिसत आहे. इथं दोन या ठिकाणी एक होतं तर पुढे दोन झालेले आहेत व या ठिकाणचं जे काही वर्तुळ आहे हा वर्तुळ या ठिकाणी कमी झालेला आहे म्हणजे पुढील आकृतीमध्ये. आता इथं एक आहेत, इथं दोन आहेत, तर पुढील आकृतीमध्ये हे तीन झालेलं आहे. म्हणजे आपल्या प्रश्न आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर आता इथे पुढे इथं तीन आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला पुढे चार येणे अपेक्षित आहे. मग आता या आकृतीमध्ये तिसऱ्या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीला या साईडचा वर्तुळ कमी झालेला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, तर पुढील आकृतीमध्ये जर आपण पाहिलं या ठिकाणच्या तर या त्रिकोणाच्या बाजूचा वर्तुळ या ठिकाणी कमी झालेला आपल्याला दिसतोय. म्हणजे आता प्रश्नचिन्हाच्या जागच्या आकृतीमध्ये हा त्रिकोण आपल्याला कमी झालेला दिसणार आहे. म्हणजे एक उजव्या बाजूची आकृती कमी होत आहे तर पुढील वेळेस दुसऱ्या बाजूची आकृती कमी होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. म्हणजेच या आकृतीची डायरेक्शन अशा पद्धतीची होईल व या ठिकाणी तीन आहेत तर या ठिकाणच्या आकृतीमध्ये एकूण चार होणे अपेक्षित आहे. त्यानंतर एक रंगवलेला त्रिकोण या ठिकाणी असेल व एक वर्तुळ असणार आहे. अशा प्रकारची आकृती आपणाला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका. त्याच पद्धतीने कोणत्याही प्रश्नाबद्दल कसलीही शंका असेल तर तेही तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करू शकता. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रश्न क्रमांक 68 व 69 साठी एका सांकेतिक भाषेत मी आंबा खातो हे वाक्य BAN असे लिहितात. मी भाजी खातो हे वाक्य CNO असे लिहितात, आणि दादा भाजी खातो हे वाक्य OBM असे लिहितात. तर या ठिकाणी प्रश्न 68 करतो या शब्दासाठी कोणते सांकेतिक अक्षर आले आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणचं जो काही प्रश्न आहे तर आपण सुरुवातीला लिहून घ्यायचं आहे मी आंबा खातो, याच्यासाठी आलेला आहे BAN. मी भाजी खातो, या खातोच्या जागी करतो हा शब्द असणे आवश्यक आहे, त्यासाठी आहे CNO. त्यानंतर आहे दादा भाजी खातो, याच्यासाठी OBM. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो पहिल्या दोन वाक्यांमध्ये मी हे
कॉमन आहे। तर या ठिकाणी मी साठी याच्यामध्ये कॉमन असलेलं अक्षर आहे एन, म्हणजे मी साठी एन हे अक्षर आलेलं आहे। त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण या दुसऱ्या व तिसऱ्या ह्याच्यामध्ये पाहू शकतो, भाजी हा शब्द कॉमन आहे। तर या ठिकाणी याही ठिकाणी ओ हे अक्षर आपणाला कॉमन दिसत आहे, म्हणजे भाजीसाठी ओ हे अक्षर आलेला आहे। म्हणजेच करतो या शब्दासाठी हे अक्षर की सी हे अक्षर येणे अपेक्षित आहे, म्हणजेच करतो या शब्दासाठी सी हे अक्षर येते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। त्याच पद्धतीने मी प्रश्न क्रमांक 69, मी या शब्दासाठी कोणते सांकेतिक अक्षर आले आहे, तर मी साठी एन हे सांकेतिक अक्षर आलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 70 व 71 साठी, प्रश्न क्रमांक 70, प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून निवडा। तर या आकृतीमध्ये आपण पाहू शकतो काय काय दिलेलं आहे। एक वर्तुळ आहे, त्या वर्तुळामध्ये समोरासमोरील बाजूला दोन त्रिकोण रंगवलेले आहेत, तर दोन न रंगवलेले आहेत। या ठिकाणी डाव्या साईडला एक चौकोन दिसतोय, उजव्या साईडला एक त्रिकोण या ठिकाणी आपणाला दिसतोय। तर पहिली आकृती पाहिल्यानंतर या आकृतीमध्ये याची डायरेक्शनच आपणाला सर्वात प्रथम चुकीची दिसते। त्यानंतर ज्यावेळेस आपण या पर्याय क्रमांक 2 कडे जातो त्यावेळेस ही डायरेक्शन अगदी बरोबर आहे। त्याच पद्धतीनं या डाव्या साईडला चौकोन आहे तर उजव्या साईडला त्रिकोण आहे, पण त्याच्या खालचा जो कोणता भाग आहे तर डाव्या साईडचा हा भाग रंगवलेला आहे आणि उजव्याही साईडला या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रश्नाकृतीमध्ये उजवाही भाग रंगवलेला आहे, म्हणून हाही पर्याय बरोबर नाही आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 नाही, पर्याय क्रमांक 2 नाही। त्यानंतर आपण पाहणार आहोत पर्याय क्रमांक 3। तर यामध्ये आपण पाहू शकतो या वर्तुळातील विरुद्ध जे काही त्रिकोण आहेत ते रंगवलेले आहेत न रंगवलेलेही आहेत। डाव्या साईडला एक चौकोन आहे, उजव्या साईडला एक त्रिकोण आहे, त्याच्या खालीलही बाजू रंगवलेल्या आहेत आणि इथेही त्याची उजव्या साईडला रंगवलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 71, प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून निवडा। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो या प्रश्नाकृतीमध्ये एक वर्तुळ, त्या वर्तुळामध्ये एक व्यास काढलेला आहे, त्यानंतर एक मोठा वर्तुळ आहे आणि दोन मोठे वर्तुळ या ठिकाणी आपणाला दिसत आहेत, ते या ठिकाणी एकत्र जुळलेले आपणाला या ठिकाणी दिसत आहेत। तर अशा पद्धतीची आकृती आपणाला या ठिकाणी पाहावयाची आहे। तर प्रश्न क्रमांक 1 पाहिला असता तर या छोट्या वर्तुळामध्ये एकूण दोन वर्तुळ पाहिजेत, म्हणजे आणि त्याच्यामध्ये एक व्यास आपणाला दिसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार नाही। त्याच पद्धतीने प्रश्न पर्याय क्रमांक 2 यामध्ये इथं जे काही वर्तुळ आहे ते इथं एक झालेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 हेही उत्तर बरोबर नाही आहे। आता पर्याय क्रमांक 3 मध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो, पर्याय क्रमांक 3 हा मात्र याच्याशी तंतोतंत जुळत आहे प्रश्नाकृतीशी, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 72, संख्या मालिकेतील चुकीचे पद पर्यायातून निवडा असं सांगितलेलं आहे। तर या ठिकाणच्या ज्या काही संख्या दिलेल्या आहेत तर आपण पाहू शकतो 12, 15, 20, 23, 28, 34, 38 आणि 45। या संख्यांचा जर आपण एक विशिष्ट असा क्रम लावायचा जर ठरवलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो 12 ही समसंख्या आहे, 15 विषम संख्या आहे, 20 सम संख्या आहे, 23 विषम संख्या, 28 सम, 34 सम संख्या आहे। म्हणजे या ठिकाणचा जर आपण क्रम पाहिला तर सम विषम, सम विषम, सम विषम ही
म्हणजे या ठिकाणी की जी कोणती येणारी संख्या आहे ती विषम संख्या येणे अपेक्षित होतं, म्हणजे या प्रश्नातील चुकीचे पद आहे पर्याय क्रमांक 1, 34. यानंतरचा आहे प्रश्न क्रमांक 73. प्रश्नाकृतीतील कागदाला घडी घालून विशिष्ट ठिकाणी त्याला घेतलेले काप दाखवले आहेत. तो कागद उघडल्यावर कोणत्या आकृतीप्रमाणे दिसेल असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो या प्रश्नाकृतीमध्ये या ठिकाणी आता हा म्हणजे या कागदाला हा चौकोनाकृती कागद आपल्याला दिसत आहे. या चौकोनाकृतीला एकूण 4 ठिकाणी फोल्ड केलेला आहे, म्हणजेच याचाच अर्थ आपण या ठिकाणी पाहू शकतो की हा या भागामध्ये जे काही आहे म्हणजे याही ठिकाणची जी काही आकृती आहे उघडल्यानंतर अशा पद्धतीची दिसणार आहे. म्हणजेच हे जे काही चारी कोपरे आहेत या हे चारी कोपऱ्याला आपणाला अशा पद्धतीचा भाग त्या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतोय की हा जो काही भाग आहे हा एक भाग याही ठिकाणी म्हणजे याच्या बाजूला अर्ध वर्तुळाकार आपणाला दिसणार आहे. म्हणजे या बाजूला आहे म्हणजेच याच्या अपोजिट साइडला पण आपणाला हाच भाग असाच दिसणार आहे. त्याच्या चारी बाजू अशाच पद्धतीच्या असतील, म्हणजे मध्यभागी अर्धवर्तुळाकार. आणि हा भाग जोडल्यानंतर आपणाला तशाच पद्धतीचं एक आकृती आपणाला या ठिकाणी दिसणार आहे. याला जोडल्यानंतर हाही एक आपणाला आतमध्ये चौकोनच पाहावयास मिळेल, म्हणजे याही ठिकाणी अशाच पद्धतीची आकृती दिसेल चारी बाजूंना. तर अशी आकृती या ठिकाणी आपण पाहू शकतो पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतरचा आहे प्रश्न क्रमांक 74. प्रश्नाकृतीत लपलेला भाग पर्यायातून निवडा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. असे ज्यावेळेस प्रश्न असतात त्यावेळेस आपणाला पर्यायातूनच आपणाला त्याचं उत्तर शोधावं लागतं. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं पर्याय क्रमांक एक मध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतोय हा भाग. तर हा भाग असा सरळ या ठिकाणी रेष आलेली आपणाला दिसतोय. तर या भागामध्ये या ठिकाणी गॅप आपणाला या ठिकाणी दिसतोय, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार नाही. यानंतर आपण पाहणार आहोत पर्याय क्रमांक 2. यामध्ये आपण पाहू शकतोय की हा जो भाग आहे अशा पद्धतीचाच भाग आपणाला या ठिकाणी पाहावयास भेटतोय का ते आपण या प्रश्नाकृतीमध्ये पाहू शकतोय. या ठिकाणावरून हे असं हे हे यानंतर हा भाग या ठिकाणी थोडासा वरी जाऊन परत या ठिकाणावरून खाली आलेला व या ठिकाणी असा झालेला इथे आपणाला पाहावयास भेटतोय. म्हणजे ही जी आकृती आहे अशा पद्धतीची आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये तंतोतंत जुळताना दिसते. यानंतर शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक 75 यामध्ये आपण पाहू शकतोय दिलेली अपूर्ण प्रश्नाकृती पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. तर हा पर्याय निवडत असताना याही ठिकाणी आपल्याला हे आकृती अगोदर पूर्ण करून घ्यावयाची आहे. सुरुवातीला आपण हा वर्तुळ काढूया, त्यानंतर हा जो काही चौकोन आहे हा चौकोन या ठिकाणी अशा पद्धतीने येणार आहे. त्यानंतर आतील जो काही भाग आहे ही डिझाईन सारखा जो भाग आपणाला दिसत आहे अशाच पद्धतीची आकृती याही साइडला होणार आहे. म्हणजेच असं ही आकृती या ठिकाणी जुळणार आहे.
ही आकृती या ठिकाणी जुळणार आहे. व आतील साईडला जर आपण पाहिलं तर अशा म्हणजे अशी आकृती या ठिकाणी पाहावयास आपणाला मिळेल. तर अशी आकृती जर आपण पाहिली तर पहिल्या आकृतीमध्ये हा चौकोन या ठिकाणी दिलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 असणार नाहीये. यानंतर पर्याय क्रमांक 2 मध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो आतील जो भाग आहे तो असा बाणाच्या आकाराचा दिलेला आहे, त्यामुळे ही आकृती येणार नाहीये. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 जर पाहिला आपण तर ही आकृती मात्र या ठिकाणी तंतोतंत आपणाला जुळलेली या ठिकाणी दिसते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओबद्दल नक्की कॉमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही जर हा व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील.